बाबुळगाव नगर पंचायत निवडणुकीचा बिगुल वाजताचा आरोप प्रत्यारोपला शुभारंभ झाला आहे. बाबुळगाव नगर पंचायतीचे नगरसेवक तथा माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर परचाके आणि अक्षय राऊत यांची तिकीट कापल्यामुळे चंदू परचाके आणि अक्षय राऊत यांनी काँग्रेससोबत बंडखोरी करत काँग्रेस विरुद्ध अपक्ष निवडणूक लढणार आहे. काँग्रेसचे माजी आमदार वसंत पुरके यांच्यावर आरोप करीत आमचे तिकीट माणिकराव गटाचे असल्यामुळे तिकीट कापले गेले असा आरोप चंद्रशेखर परचाके यांनी केला आहे. यावेळी चंद्रशेखर परचाके यांनी दिलेली प्रतिक्रिया. आरोप असा आहे की माणिकराव गट असल्यामुळे आमची तिकीटं डावलण्यात आलेली आहे. गेल्या 20 वर्षापासून बाबुळगाव तालुक्यामध्ये युवक काँग्रेस अत्यंत सक्रिय आहे. मी माणिकराव भाऊच्या नेतृत्वामध्ये काम करतो आणि ते पुरके सरांचं पोट दुखते. त्या कारणामुळे आमच्या परस्पर हेतूमुळे आमच्या तिकीटं काढलेल्या आहे. कारण की आम्ही एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि लोकांसोबत जुळलेले लोक आहे. आम्ही सर्वसामान्य लोकांचं काम केलेलं आहे. म्हणून आपण कुठलंही असो आरक्षण ठिकाणी आम्ही तिकीटा युवक काँग्रेसच्या गोट्यातून जर मागितले होते वार्ड क्रमांक 1 आणि वार्ड क्रमांक 3 फक्त आणि फक्त माणिकराव गट असल्यामुळे आमच्या तिकीटा काढण्यात आलेल्या. ते गेल्या 20 वर्षापासून आम्ही काम करत आहे. शहर अध्यक्षापासून तर राळेगाव विधानसभा प्रभारी अध्यक्ष म्हणून सुद्धा काम पाहत आहे. 20 वर्षामध्ये काँग्रेस पक्षांनी मला प्रतिनिधित्व दिलं होतं उपाध्यक्ष म्हणून. आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने काम पाहिलेलं आहे. लोकांचे समाजाचे आणि सर्वसामान्य व्यक्तीचे कामसुद्धा केलेले आहे. परंतु फक्त ना फक्त काँग्रेसमध्ये वा युवक काँग्रेस बाबुळगाव तालुक्यातली माणिकराव ठाकरे साहेबांचा गट असल्यामुळे त्यांची वैयक्तिक हेतू साध्य करण्यासाठी आमच्या तिकिटा कापण्यात आलेल्या आहेत. तिकिटा कापणं चालते कारण की स्थानिक लेवलचे राळेगाव विधानसभा मतदारसंघ हे आदिवासी आरक्षित असल्यामुळं पुरके सरांचा मतदारसंघ पडतो. पुरके सरांना जे वाटते त्या लोकांना तिकिटं ते देऊ शकतात. फक्त आम्ही बाबुळगावमध्ये युवक काँग्रेसच्या माध्यमातून ज्या पद्धतीने आम्ही काम करतो त्या माध्यमातून आम्ही 2 तिकिटं मागितल्या होत्या. परंतु त्यांनी कुठलाच कारण न ऐकता आमच्या तिकिटा कापण्यात आल्या. आता माझं एकच म्हणणं आहे की बा काँग्रेसमध्ये गटबाजी न राहता सर्वसामान्यांचे कामं व्हायला पाहिजे होते. माझा एवढाच आरोप आहे. फक्त आम्ही माणिकराव गटाचे असल्यामुळे तिकिटा कापल्या हा एवढा आरोप आमचा आहे. स्थानिक नेत्याचा पूर्णपणे रोल आहे. कारण की प्रॉपरली लोक कसे असतात कुठलं असतात हे कोणाला माहीत नसते. स्थानिक लोक त्यामध्ये आहे. वार्ड क्रमांक 1 पासून तर 17 पर्यंत लोक त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहे. तालुका लेवलवरचे पण नेता त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहे की बा एक ॲक्टिव्ह पोरगा भविष्यामध्ये विधानसभेचा उमेदवारसुद्धा होऊ शकतो. त्या माध्यमातून बा यांचे पंख इथंच कापले पाहिजे आणि भविष्यात येणारं रोष्टर आदिवासीचं असल्यामुळं की बा एक जो समजू शकतो जो चालू शकतो जो बोलू शकतो जो लोकांचे प्रश्न सॉल्व्ह करू शकतो अशांना प्रतिनिधित्व दिलं तर आपला लॉस आहे. आणि कुठतरी पुरके सरांचा पोट दुखत असल्यामुळे ते आमच्या युवक काँग्रेसच्या तिकिटा कापण्यात आलेल्या आहे. कुठेतरी नाही 100% डावलू शकते की नेता असते ना. पण मी नेता नाही ना. मी एक सर्वसामान्य माणूस आहे जो कॉमन माणूस आहे जो लोकांपर्यंत जातो काम करतो. तेच तर कारण आहे ना. यांनी कसं आहे यांनी चटईवरचे नेते कार्यकर्ते नाही पाहिजे ना. त्याला नेते पाहिजे असते. पण मला माहीत आहे ना. मी 100% सांगतो की बा लोक मला स्वीकारतील आणि मला प्रतिनिधित्व करायची संधी देईल. काँग्रेसमध्ये किती वर्षापासून आपण काम करत आहे? गेल्या वीस वर्षापासून काँग्रेसमध्ये काम करत आहे. एनुसीआयचा शहर अध्यक्षापासून तर प्रभारी अध्यक्षापर्यंत आम्ही आहे. आणि काँग्रेसमध्येच आम्ही आता 20 वर्ष कम्प्लीट झालेले आहे. आम्हाला आपण अपक्ष असताना आता काँग्रेसचा आपण विरोध करणार आहे? नाही 100% आता काँग्रेस नवीन होणार आहे. बाबुळगाव शहरामध्ये नवीन काँग्रेस एक जुनी आणि एक नवीन ते नवीन आमची असणार आहे. एक आपली प्रश्न नागरिकांनी अत्यंत चांगला की बा एक होतपूर मुर्गा तुम्हाला चालत नाही. तुम्हाला नेमकं कसं चालतो? तुम्हाला कसं चालतो? एक नेता चालतो सेमळा असला तरी चालतो का? पण लोकांच्या मनामध्ये एक आपुलकीची भावना तयार झालेली आहे आणि लोक माझ्यासोबत आहे. चंद्रशेखर परचाके यांनी केलेल्या आरोपावर वसंत पुरके यांनी RN News चे प्रतिनिधी मुस्तफा खान यांना दिलेली विशेष प्रतिक्रिया. BJP आहे त्याच्यामुळे आमच्या गटामध्ये आमच्या पक्षामध्ये गटबाजी नाही आणि एकसंघपणे आम्ही लढणार आहोत. आमचा मित्र तरुण मित्र त्यांना देखील समजून सांगितलं की तुम्ही देखील उमेदवार लढायला हरकत नाही परंतु विविध जातींना सोबत घेऊन चालणं गरजेचं होतं. म्हणून प्रधान गोन आणि कोलाम या तिन्ही समाजाला उमेदवारी मिळावी असा हा उदात्त हेतू आमचा होता. अजूनही आमचा अक्षय असेल किंवा चंदू परचाके असेल यांना मी डावललेलं नाही. त्यांच्या निश्चित गुणवत्तेची काँग्रेस पक्ष कदर करणार आहे. मला एखाद्यास उमेदवारी मिळाली नाही म्हणून मला पक्षाने डावललं असा हेतू होत नाही. मी कॅबिनेट मंत्री 3रा होणार होतो तो मला प्रश्न विचारला प्रेस नाही की तुमच्यावर फार मोठा अन्याय झाला. बिलकुल अन्याय झालेला नाही. जर माझ्यासारख्या आदिवासी सामान्य माणसाला जर माझी काँग्रेस उदार हेतूने डायरेक्ट कॅबिनेट मिनिस्टर करत असेल
आणि एखाद्याच पक्षाच्या तडजोडीसाठी जर मला एखाद्याच बाजूला ठेवत असेल तर माझ्यावर अन्याय झाला म्हणून मी ओरडणं हे आम्हाला शोभणारी बाब नाही. त्यांचा असा आरोप आहे सर का? आरोप वगैरे काहीही नाही त्यांचा. प्रेस बोलू शकते, त्यांचं माझं बिलकुल बोलणं झालेलं नाही. नगराध्यक्ष हा यांचा आरक्षण बा हे एससी एसटी निघू शकते म्हणून बा यांनी बा आम्हाला डावलं. नगराध्यक्षांचं जे आरक्षण आहे एससी एसटी निघू शकते बा म्हणून त्यांनी आम्हाला. प्रेसलाच विनंती करतो की आमच्यामध्ये अशी आग लावू नका. लगाना आगा आसाने बुझाना फेर मुश्किल आहे. म्हणजे आग आपणही लगा सकते है, गैर तो सिर्फ हवा देते है. हवा देणे वाले लोक बहुत है पण त्याच्यामुळे आम्ही आमच्या घराला आग लागू देणार नाही. चंदू परचाके बंडू भाऊ आणि आम्ही सगळे मिळून आहोत. अक्षय सुधा राऊत आमच्या सोबत आहे. त्यांचा काही आरोप नाही आहे. असेल तर त्यांचं समोरासमोर बसून, समजा ठाकरे साहेब असेल तर राहुल असेल, आम्ही सगळे बसून तो प्रश्न सोडवणार आहोत. त्यांनी अपक्ष फॉर्म सर दोघांनी ठीक असू शकते ना, वय आहे. कारण सत्ता आणि संपत्ती टाळण्यासाठी संयम पाहिजे असतो. मला उमेदवारी मिळाली नाही, मला म्हणजे मंत्रिपद मिळालं नाही म्हणून मी पक्षाच्या विरोधात जाणं ही संयमाची बाब नाही आहे. आम्ही बोलून एकमेका समजा त्यांचं असं म्हणणं आहे की बा कुणबीचे 126 मतदान आहे, त्यांना 6 सीटा देण्यात आल्या. 40% आहे सांगतो, त्यांना 2 सीटा देण्यात. विचार करा, माझे आदिवासी लोक किती आहे मतदारसंघात? किती आहे? आणि तरी बहुजन वर्गीय एससी एसटी व्हीजेएनटी ओबीसी मला निवडून देतात म्हणजे काय? माझे आयस किती समाज? अहो 30-32 हजार गोंड समाज आहे, पारधी समाज आहे, प्रधान समाज आहे, गुलाम समाज मोठ्या स्वरूपात आहे. आणि तरीही आमची संख्या कमी असताना सगळेच बहुजन वर्गीय सगळ्याच जाती धर्म पंथाचे लोक मला 4-4 वेळा सतत निवडून देतात. यावेळेस माझं फक्त थोडस मताधिक्य कमी झालं, 32-32 हजार लीड कापून मी पुन्हा आलो नाहीतपर्यंत. त्याच्यामुळे पुन्हा सांगतो तुम्हाला, हे जातीयतेचं जो शाप आहे ना, जातीयतेचा हा जो कलंक आहे हा प्रेसने धुवून काढला पाहिजे. असे आरोप करणाऱ्यांना पुन्हा माझं सांगणं आहे की जातीयतेचा आधार आम्ही घेत नसतो.